वाजले बघ किती, एक तर रात्री उशीर येतो कुठे फिरत असतो त्या उन्हाळ्या मित्रांमध्ये. बस ओवाळू दे मला. अशू आजकाल तुझं खूप ज्यादा आहे, तुझ्यामुळे ताईला आणि मला आई बाबांशी फार खोटं बोलावं लागत आहे. चला का तुझं डबल बोर सुरू, तेच घडी घडी. नको, रक्षाबंधनाचं गिफ्ट नको आहे मला, पण वचन दे यापुढे व्यसन नाही करणार तू, नाही तर मी मरून जाईल. नाही करणार का ताई याच्यानंतर कधी? निघाला बाहेर. अरे उचल की, कोणाच फोन येतोय? नाही रे, दीदीचा फोन आहे, कटकट सुरू राहत दिशी, बाकी काही नाही. दीदीला भेटू वाटत तुझ्या सारखा नाही ना, पुरी मागे फिरत राहा तुम्ही. बरं सुरू तुझं, तू आम्हाला शिकवणार होय? तुम्ही शिकवणार, मग कोण शिकवणार तुला? बापरे पाखरे नवीन पाखरे, ती सहजासाठी हाताला नाही लागणार. अरे आशू येतो. समजून सांगतो त्या भावाला, शेअर करतो. माफ कर, चूक झाली. तुला काहीच कसं वाटत नाही रे दुसऱ्या मुलींची छेड करायला? आम्ही तुला दोन बहिणी आहोत ना, जर तुझ्या बहिणी बरोबर कोणी असं केलं तर कसं वाटणार तुला? माफ कर, काही चूक झाली म्हणून. तुला लाज नाही वाटत का रे? त्या दिवशी पण तू त्या बार मध्ये दारू पिऊन त्या नाक्यावरच्या मुलांवर भांडला आणि आज त्या मुलींची छेड काढतोय. तू त्या एकट्या मुलीचा गुन्हेगार नाहीये, तर आता छेडछाड होणाऱ्या प्रत्येक मुलीचा गुन्हेगार आहे, कळलं का तुला? एकदा फक्त माफ कर, मी नक्की सुधारेल. काय सुधारणार आहेस तू? तुझ्या सारख्या मुलांमुळे आज मुलींना एकटा फिरता येत नाही रस्त्यावर. आज तर मला तुला राखी बांधायची सुद्धा इच्छा होत नाहीये. तू दारू पिऊन मुलींची छेड काढतो आज, आमचं काय रक्षण करणार आहेस रे तू? मधूचा एकतर फोन पण लागत नाहीये. मला आला का तिचा फोन? काय बोलली ती? काय नाही, मी कामात असं, मी कट केलंय फोन. ताई, अगं ताई, मधू. काय झालं मधूला? तिने तुला कॉल केला ना, तू का नाही उचललास? हा मूर्ख तिकडे दिवा लावून बिझी होता. ताई ना, मधूची नाक्यावरच्या पोरांनी छेड काढली आणि काय आणि काय झालं मग? त्यांना कळलं की ती आशूची बहीण आहे आणि तिच्यावर त्यांनी बार मधल्या झाडलेल्या भांडणांवरून चाकूने वार केले. मधू काय? एक बॉटल जे आहे मी झालेले नाही झालो तर मग तुम्हाला ब्लड द्यायला लागेल. माझं ब्लड चालला नाही. तू ड्रिंक केली का? आणि तुझ्या बहिणीचा आणि त्याच्या ताईचा ब्लड ग्रुप एक असल्याने तो तिथे आला होता.